गावरान 90 आली येणी पांढरी गावात. येणी पांढरी गाव जर म्हणाल तुम्ही तर परतवाडा ते अंजन गाव एकदम हायवे आहे, सनान हायवे आहे. त्या हायवेच्या काठावर वसलेलं गाव आहे. धोतरखेडा ग्रामपंचायत म्हणजे गट ग्रामपंचायत येणी पांढरी आहे, पण येणी पांढरी फक्त नावालेच पांढरी आहे. विशेष गोष्ट अशी या ठिकाणी जर म्हणाल तर गाव इतकं हायवेवर आहे तर गाव साफ सुथरं स्वच्छ असायला पाहिजे, पण ह्या गावात आगमन आल्याबरोबर नालीतून पाय धुवून तुम्हाला प्रत्येक घरी जावं लागते. आता एवढ्या मोठ्या ग्रामपंचायतच्या अंतर्गत येणारा गाव, पण या गावाचं खराब होऊन राहिलं नाव. आता या ठिकाणी लय लोक झाल्यात जमा. त्याच्या आपण आता भावना त्याची भल्ली महिमय दिसली, म्हणजे खतरनाक आग ओकून राहिली तोंडातून ते, तर त्याची कोणत्या प्रकारची आग आणि कोणत्या प्रकार शब्दात आपण ते ऐकून घेणार आहोत. गावातलं जे पाणी जाते त्याची हे जर तुम्ही नाली पाहिसाल तर हे काही लय दिवस झाले मला तरी वाटत बा सफा करेल असेल म्हणून. इकडच्या बाजूने जर म्हणसाल तर चांगलं तलावच्या तलाव इकडच्या बाजूने मोठं डोबरं थांबेल आहे, आणि नाली चॉकअप तर तुम्ही पाहूनच राहिले किती चॉकअप केली आहे. तर विशेष म्हणजे हे गाव म्हणते हागणदारी मुक्त गाव असल्यावरही या ठिकाणी लोक रस्त्यावरच दमके देतात. आता तुम्ही सांगा कागदावर हागणदारी मुक्त करणं आणि वास्तविक हागणदारी मुक्त असणं याच्यात फरक आहे. एक तर लोकले प्रशासनाच्या माध्यमातून संडास दिले आहेत. आता संडास दिल्यावरही लोक जर बहिर आनंद घेत असतील तर प्रशासनाने त्याच्यावर करायला पाहिजे कारवाई. आता लोकांचं म्हणणं ऐकून घेऊ आपण की बा नेमका तुम्हाला त्रास काय. तर एक तर हे गाव जर तुम्ही म्हणसाल एवढं मोठं हायवेवर गाव जर असून त्या हायवेवर गाव असण्याच्या मानानं की नाही मले राजू या ठिकाणी जशा पाय तशा की नाही स्वच्छता काही दिसून राहिली. तुम्ही पाहूनच राहिले फेमवर काय परिस्थिती या गावची सध्या झाली आहे. तर या रस्त्यानं तुम्ही गावाला लागूनच जरी पाहिसाल तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अस्वच्छता दिसत आहे. लोक इकडे रस्त्यावर दणके देतात. आता हे योग्य नाही आहे बाकी संडास जर तुम्हाला भेटले असतील तर या ठिकाणी असं व्हायला नाही पाहिजे. तर हा जो रस्ता आहे हा रस्ता कोणा ठिकाणी स्मशानभूमीला जातो. स्मशानभूमीला जातो. स्मशानभूमीचा रस्ता कंडिशन एकदम एवढी कंडिशन खराब आहे. एक दोन वेळ प्रेत खाली पडले लोक टाकून सोडून दिले. अरे बापरे. हा जाताना म्हणजे पाय टाकायला जागा राहत नाही. आणि कागदावर तर संडास बनले आमच्या गावातले, त्यांचे बिलं निघाले आणि पण घरी संडास नाही. बरेचसे घरी संडास नाही आणि त्यांचे बिलं निघाले. रोस्टरवर संडास बनले आणि इकडे संडास आहे नाही. या ठिकाणी एक बाई आहे. बाई काय काय त्रास होणार बाबा ती. आमच्या घराच्या समोरून पाणी जात आहे त्यामुळे मच्छर होत आहे आणि आमच्या घराचे सर्व बिमार पडत आहे. आणि आम्ही सरपंच कडे जातो तर तो आम्हाला आमच्यावरच ओरडतो आणि आम्हालाच बोलतो की तुम्हाला काय त्रास आहे सर्वस्त करतो असं बोलतो तो. आम्हाला जो होते तुमच्याकडून ते करून घ्या असं म्हणतो. आणि तुम्ही ओट नाही मारला तर तुमचं काही कामच नाही करून देत. अजून एक ताई माझ्यासोबत आहे. ताई काय त्रास होणार बाबा तुम्हाला. हे संडासचं पाणी सगळं येत आहे. हे आजूबाजूचे लोक सगळे बिमार पडत आहे आणि मच्छर आमच्या पूर्ण गावात वाढले आहे. नाल्या सफा होत नाही आहे, फवारे होत नाही आहे. सरपंच आले म्हटलं आहे तर तो कधी सापडतच नाही गावात. एक तर सापडला तर डायरेक्ट बोलते तो जे विरोधी पक्षाचे आहे त्याचं एकही काम मी करणार नाही डायरेक्ट असं म्हणून मुक्तो होतो. या गावच्या आणखीन एक नागरिक संगीता ताई. बापा गाई ताई तुमच्या गावात आल्याबरोबर तर जशी गंगा वाहते पाय धुवून गावात प्रवेश तुम्ही स्पेशल ठेवलाय का हे पायनी म्हणजे पाय धुवायचे लोक येले. नाही सर असं आहे ते नाल्याचं पाणी रोडवर चाललं. रोडवर चालल्यामुळे खूपच स्वच्छता आहे. त्या कारणाने मग तुमचे पाय धुवाच लागते. पण आता माझं असं म्हणणं आहे की रोडवरचं जे पाणी नालीतलं पाणी रोडवर येते नागरिक त्याच्यातून जाते त्याच्यात घाण होते. त्याच्यानंतर हे लक्ष सरपंचाचं असायला पाहिजे गावातल्या. कारण की हे रोड पाण्याने इथून लेकर शाळेतले जाते इथून सगळे लोक जाते. त्या कारणाने तिला ह्या घाण मार्गातूनच जायला लागते ना. त्यामुळे मग त्यांना त्रास होते. आणि रोडवर जे संडास जाते सगळं गाव संडास म्हणजे हागणमुक्ती दाखवलं तर रोडवर संडास आहे. मग हे आता हागणमुक्ती झाल्यानंतर संडास कशी आहे रोडवर. हे आमचं म्हणणं आहे. आणि गावाची स्वच्छता पाहिजे. पूर्ण गावात नाले पाणी भरलं मच्छर येऊन आले आमच्या घरी. मग डेंग्यूची मलेरियाची साथ चालू आहे. मग याच्यात आता आमची समस्या कोण निवारण करणार आहे असं आमचं म्हणणं आहे. कारण की सरपंचलेच आम्ही म्हणू शकतो कारण की तो गावाचा प्रतिनिधी आहे. आणि तो त्यानं कधी गावाचे जर लक्ष नाही दिलं तर मग कोण देणार आहे गावाला लक्ष. आम्ही लोक देणार आहे का आम्ही प्रतिनिधी आहे का सांगा. आता तर काय नाही आहे. आता तर काय नाही आहे.
एक शाळकरी विद्यार्थिनी आहे सध्या या स्कूल मध्ये बसली. बेटा काय त्रास होता तुला? सर यहाँ से बहुत गाटर है, हमको जाना पड़ता गाड़ी में गाटर से. हाँ गंदगी पान आम गांधी किती मोटी है तो त्याले म्हणाले गेलो कारे बापू दोन वर्ष झाले नाली सफा कर तर तो काय म्हणते म्हणे नाही म्हणे तुम्ही म्हणे ज्याला वोट दिला म्हणे त्याला करायला लावा म्हणे आणि तुमच्या चाने जो होईल ते करून घ्या म्हणे. मी म्हटलं एवढा मोठा मी संडास बांधला तर संडासचे पैसे काढून दे. तो म्हणे लिहून दे म्हणे मले पाटला पासून ग्रामपंचायत पासून का आम्ही 3 महिन्यापर्यंत संडास बाहेर जाणार नाही. तरी मी म्हटलं का मी चालू केली पैसे काढून दे तर लोक म्हणे 3-3, 2-2 हजार रुपये देऊन राहिले म्हणे तुम्ही देता काय म्हणे. म्हटलं आम्ही दवाखान्याला पैसे लो का तुम्हाला तुले पैसे देऊ. माझे लेकरा पुरे बिमार मी सुनील 10 हजार रुपये लागले. माझे एक लेकराले 5 लागले एकले 4 लागले मला 3 वेळा झाला दवाखाना करायला तब्येत काही जमून नाही राहिली. असं त्याला म्हणाले गेलं तो असा पलटते. माईच्या बुडेले म्हणे का ज्या त्याचे बनता वकरले नाली मै सफा करके नाही देता. ह्या बाबूलाल म्हणे तू तेरा देखणारे बोले तू नाली का टेन्शन काय कुले राय बोले. ह्या बाबूलाल भरामलेले म्हटलं असं त्यानं आमच्या देखता. कोणे वक्ती पाहिला तर अंगावर याची गोष्ट करते. कोणे वक्ती म्हटलं तर म्हणते वोट त्याला द्याल त्याला द्यायला त्याली म्हणे म्हणा म्हणे तुम्ही म्हणे आम्हाला मनाची काही गरज नाही म्हणे. जा म्हणे ग्रामपंचायत पर्यंत तिथपर्यंत गेलं तिथं हजार काही राहत नाही. मग तब्येत खराब आहे तुम्ही बिमार आहात मी गावाला गेलो असं तसं सांगते तो. बाकी बापा इथं जर म्हणसाल तर लयच मोठं गटार झालाय ना कौन होत हे गटारा लय झालेलं आहे सर. 15 वर्षा पहिले इथून पाणी निघे आता हे 10-15 जे भात हे पाणी निघू देऊन नाही राहिले लोक का आणि निघून देऊन राहिले. अरे याच्यात आम्हाला जर आता आमचे लेकर बिमार होऊन राहिले या गटारा माया घर पडून राहिला मग या घर कधी पडला तर आम्ही याची लाज काय करा काय म्हणेन सरकार येईन तिकून पोलीस येईन सर येईन आम्ही तुला 10 लाख देईन 10 लाख देईन 5 लाख देईन म्हणेन 4 वर्ष 5 वर्षासाठी आम्हाला म्हणेन मग 2 लाख घ्या लाताच मारीन ना. आमचा एवढा मोठा घर कधी पडला आम्ही काय येणार बाधा. अरे गरीब लोक जो भी येऊन राहिले ते म्हणते आता करून जातो या सडक सँक्शन झाली सर सडक नाही बांधू देऊन राहिले. सांगा मग आम्ही कुठे राहार कुठे काय करा आमच्या लेकरले 15-15 दिवसाच्या अंदर मी दवाखान्यात नेऊन राहिले. आत्ता आणले ना एक पोरगीला दुसरी अधिक पडली आहे बिमार. मग आमच्या गावाने आमच्या घराने गटारा होऊन राहिला घराने वॉल पोसली आहे छाताभर भरती भरली ना तरी वॉल आहे माझ्या घराने. हे पहा माझ्या लेकर दिसून आले एवढे वरती आहे तरी वॉल पोसली आहे. मग आम्ही याचा काय कराया पाण्याचा कोणी ग्राम शोक कोणी याच्यावर केअर घेऊनच नाही राहिले. येतात चालले जातात येतात चालले जातात म्हणते गाववाले बांधू देत नाही. सरपंच म्हणते की 4 जण उभा करा. मग तू सरपंच कायच्यासाठी झाला आम्हाला 4 जण उभा करता तो हे सांगा आम्हाला याच्यातली 4 जण उभा करा मी बांधून देतो म्हणते सरपंच असं डायरेक्ट म्हणते आम्हाला. येणी पांढरी म्हणजे धोतर खेळाचे सरपंच मोहनराव आठवले. सरपंच साहेब तुमच्या गावात गेलतो बा लोकांच्या घेतल्या भेटी. लोकांनी असा आरोप केला की सरपंच साहेब पैसे मागतात आम्हाला कोणते कामा संडाची असो घरकुलची असो. तुमच्या याच्यावर काय म्हणणं आहे बा? कसं आहे लोक काय पण सांगतील पण असं कुठे घडलेलं नाही आहे. आणि जर लोकांना वाटत असेल त्यांनी लिखित तक्रार द्यावं वरिष्ठांकडे. आणखीन मी तुमच्या गावात गेलो लय जणांना असं म्हटलं की बा तुम्ही मला मतदान दिलं नाही म्हणून मी तुमचे काम करतोय तुमच्या खांब्यावर काही लावत नाही लाईट याच्याबद्दल तुमचं अजून काय म्हणणं आहे? बघा मतदान झालं मतदान होऊन 2 वर्ष झाली असं तर वक्तव्य मी कुठं केलेलं पण नाही आणि करत पण नाही. हे जे वक्तव्य करणारे यांची त्यांची स्वतःची मानसिकता तशी आहे म्हणून ते तसं बोलून माझ्यावर आरोप लावत आहे असं मी कुठे कधी म्हटलेलं नाही. आणि तुम्ही गावामध्ये विकास बघू शकता बाकी काही नाही. आणखी त्याच्यानंतर त्यानं असं म्हटलं की बा आमचं गाव जे आहे हागणदारी मुक्त गाव असून लोक रस्त्यावर अटके जातात याच्या इकडे सरपंच साहेब जाणून बुजून दुर्लक्ष करतात. आता विषय असा आहे की त्यांचा अज्ञानाचा फायदा. आमचा गाव हगणदारी मुक्त नाही. आम्ही हगणदारी मुक्त कडे वाटचाल करतोय म्हणजे आम्हाला असं वाटते कुठतरी की आपलं पण गाव हगणदारी मुक्त व्हायला पाहिजे आणि आम्ही त्याच्याकरता पावलं टाकतोय. आता त्यांनी जे सांगितलं हगणदारी मुक्त त्यांचा अज्ञानाचा भाव. आमचं गाव हगणदारी मुक्त येणी पांढरी नाही धोतरखेडा आहे आणि धोतरखेडामध्ये काही कुठे आढळणार नाही पण येणी पांढरी जी आहे तिथे हगणदारी मुक्त गाव अजून घोषित झालेलं नाही. बरं आणखीन तुमच्या गावात गेलो तुमच्या गावातल्या मुले नाल्या ज्या आहेत की भल्ल्या चोकोत दिसल्या म्हणजे तुमच्या गावात गेल्यावर ओडीपीकडच्या बाजूने राजीव डीपी आहे शाळेची गाडी वळत नाही लय मोठा चिखल आहे म्हणजे नाल्या गेल्या जाम झाल्या ग्रामपंचायत त्याच्या इकडे दुर्लक्ष आहे आणि त्या डासायच्या लोक होऊन राहिला बिमार आहे बिमार लोक संख्या जास्त आली याच्यावर तुमचं काय म्हणणं? नाल्या गेल्या कोण सपाने तुमच्या गावच्या? नाल्या आम्ही येत्या 1 महिन्यापूर्वी मी स्वतः उभं राहून सफा केलेल्या आहे त्याचं व्हिडिओ फुटेज आणि फोटो वगैरे आमच्याकडे आहे तो भाग वेगळा. आता जे तुम्ही एंट्रन्सला जाऊन ते डीपी जवळ तुम्हाला जे आढळला रप्ता फुटलेला
त्यातला विषय म्हणजे असा की तो रहदारीचा रस्ता आहे. रहदारीचा असल्यानंतर आम्ही तिथं 3 महिने अगोदर सुद्धा बांधलेला आणि माझं तर जाऊ द्या, आमच्या एनीमध्ये डिस्ट्रिक्ट कमिशनर ट्रान्सपोर्टेशन ऑफिसरची शेती आहे भुयार साहेब. आम्ही बांधल्यानंतर सुद्धा तुटल्यावर त्यांनी 2-3 वेळा कन्स्ट्रक्शन केलं. त्याच्यानंतर काय आहे, तिथलेच लोक जे आजूबाजूला राहतात ते त्या रपट्याला ते तोडून त्याच्यातले जे स्वीक आहे लोखंड स्टील ते काढून विकून टाकतात. आणि तो विकणारा अल्केश ब्राह्मणे, आम्ही त्याला समजवायला गेलो तीच त्यांचे शेजारचे लोक, तीच त्यांचे बांधव आणि तुमच्याकडे तक्रार करणारी पण तीच. तर आम्ही त्याच्यावर उपाय म्हणून पुन्हा आमचं 2-3 दिवस अगोदर व्हिजिट झाली. मी स्वतः उभारून ते काढलं. काढल्यानंतर लोकांना सांगितलं की याच्यामध्ये पुन्हा घाण घालू नका, आपण ड्रिल मशीन आणू, ते दोन्ही साईड तोडून त्याला पुन्हा कन्स्ट्रक्शन करू. ककून गेली येणी पांढरी गावातल्या लोकांच्या घरात तुम्हाला मी ऐकवले, लोक काय काय बोलले ऐकलं, बाया बोलले, लेकर बोलले, बाकर बोलले, गावात गाठाच गाठाय. विशेष म्हणजे गावात मध्ये खरोखरी अडचण दिसली म्हणजे गावात मोठ्या प्रमाणात राजू म्हशी हत्यार बांधल्यात. पाणी पावसाचे दिवस आहे, म्हशीच्या पुऱ्या गावात जाण, म्हशीचा रट्टा तुम्हाला मिळता किती मोठा असेल. विशेष म्हणजे सरपंचाबाद बोललो, त्यांनी सांगितलं आमचं गाव अजून हागणदारी मुख्य साऱ्या, आपण 70-80-1 लाखाची गाडी घेऊन जातो, अजून 5-7-10 हजारात संडास बांधत. हे तुमचं तुम्ही बघा, ग्रामपंचायतीनं कुठे कुठे लक्ष द्या, लोकांच्या अडचणी ऐकल्या, बाया काय बोलले तुम्ही ऐकलं, सरपंच साहेब बोलले काय ऐकलं. मला असं वाटतंय की बा दोन्ही इकडची बाजू म्हणा त्याच टाइमला बातमी करू होती, कारण मला एकामेकाच्या घराने एकामेकाला सांगून आणि ते ऑफ कॅमेरा सांगून गेली भांडणं लावायचे, ते आणि बातमी खरी पाहायला भेटली तुम्हाला फक्त आपल्या गावरान 90.